मित्रांनो, तुम्ही कधी वेगवेगळे रंग एकत्र करून पाहिले आहेत का? जेव्हा तुम्ही दोन रंग एकत्र करता तेव्हा तुम्हाला त्या दोन रंगांपेक्षा पूर्णपणे वेगळाच रंग मिळतो. आपण वापरत असलेली स्केच पेन्स व मार्कर यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे मिश्रण असते. एकत्र असलेले हे रंग क्रोमॅटोग्राफीच्या सहाय्याने कसे वेगळे करायचे हे आपण आज पाहूया. यासाठी आपल्याला लागतील 3 काचेचे ग्लास, स्केच पेन्स, फिल्टर पेपर, प्लेट, खडू, काड्या, चिकट पट्टी व पाणी. तिन्ही ग्लासांमध्ये सुमारे 2 सेंटीमीटर उंची इतके पाणी भरून घ्या. निळे, काळे व लाल स्केच पेन वापरून फिल्टर पेपरवर सुमारे 3 सेंटीमीटर उंचीवर रेषा आखून घ्या. फिल्टर पेपरच्या दुसऱ्या टोकाला काडी चिकट पट्टीने चिकटवून घ्या. दाखवल्याप्रमाणे फिल्टर पेपर ग्लासमध्ये असा लटकवून ठेवा की तो पाण्याला स्पर्श करेल. रंगीत शाईची रेषा पाण्याच्या पातळीपासून सुमारे 1 सेंटीमीटरवर असावी. पाणी फिल्टर पेपरमधून वरवर चढत असल्याचे दिसून येईल. फिल्टर पेपर सेल्युलोजचा बनलेला असतो. सेल्युलोज व पाणी यातील आकर्षणामुळे केशाकर्षण क्रिया घडते व पाणी फिल्टर पेपरवर वरवर चढते. शाईतील घटक पाण्यात विरघळतात व पाण्याबरोबर वरवर जातात. स्केचपेनची शाई ही एक अथवा एकापेक्षा अधिक रंगांच्या मिश्रणाने बनलेली असते. प्रत्येक रंगाच्या शाईची पाण्यातील विद्राव्यता वेगवेगळी असते. सर्वात जास्त विद्राव्यता असलेल्या रंगाची शाई फिल्टर पेपरवर सर्वात जास्त पुढे जाते, तर सर्वात कमी विद्राव्यता असलेल्या रंगाची शाई सर्वात कमी अंतर जाते. तर मधले अधले रंग त्यांच्या विद्राव्यतेनुसार फिल्टर पेपरवर कमी अधिक अंतरावर स्थिरावतात. अशाच प्रकारे रंगातील विविध घटक फिल्टर पेपरवर वेगळे होतात. रंगातील घटक वेगळे होणे हे त्यांच्या रेणूंच्या वस्तुमान, आकारमान, विद्युत प्रभार व विद्राव्यता यातील फरकावर अवलंबून असते. लाल व निळ्या रंगाच्या रेषा असणाऱ्या फिल्टर पेपरवर तुम्हाला फक्त लाल व निळेच रंगद्रव्य वर चढताना दिसेल, पण काळ्या स्केचपेनने रेषा मारलेल्या फिल्टर पेपरवर मात्र एक वेगळीच रंगसंगती दिसून येते. लाल, पिवळे, निळे असे वेगवेगळे रंग काळ्या रंगातून वेगळे झाल्याचे दिसून येतील. निळा रंग सर्वात जास्त उंचीवर स्थिरावेल, तर पिवळा व लाल मात्र त्या मानाने कमी अंतर पार करतील. ह्यावरून काळा रंग हा अनेक रंगद्रव्यांचा बनलेला आहे हे दिसून येते. आता आणखीन थोडी गंमत करूया का? फिल्टर पेपरला गोल आकारात कापून घ्या. त्याच्या मध्यभागी कात्रीने लहान छिद्र करा. ब्राऊन रंगाच्या स्केचपेनने फिल्टर पेपरवर कुठलाही आकार काढा. टिश्यू पेपरचा एक तुकडा घेऊन त्याचा निमुळता आकार बनवून घ्या. दाखवल्याप्रमाणे तो कागद फिल्टर पेपरमध्ये बसवा. आता हे सर्व पाण्याने भरलेल्या ग्लासवर ठेवा. टिश्यू पेपरचे दुसरे टोक पाण्यात नीट बुडालेले आहे याची खात्री करा. थोड्या वेळाने ब्राऊन रंगातील घटक वेगळे होऊन फिल्टर पेपरवर फुलासारखा सुंदर आकृतीबंध तयार झाल्याचे दिसून येईल. हा आकृतीबंध लाल, निळ्या, पिवळ्या रंगांनी बनल्याचे दिसून येईल. प्रखर प्रकाशात निरीक्षण केले असता त्यातील विविध रंगछटा स्पष्टपणे दिसतील. अशाच प्रकारे वेगवेगळ्या रंगांची स्केच पेन्स वापरून तुम्ही तुम्हाला आवडेल ते आकृतीबंध बनवू शकता. खडू वापरूनही तुम्ही हा प्रयोग करू शकता. त्यासाठी रंगीत स्केच पेनच्या सहाय्याने खडूभोवती वर्तुळ काढा. असा खडू पाण्यात ठेवला असता रंगद्रव्यातील घटक पाण्याबरोबर खडूवर वर चढताना दिसतील. आम्हाला आशा आहे की तुम्ही या प्रयोगातून नक्कीच काहीतरी नवीन शिकलेले असाल. अशाच प्रकारच्या विज्ञान व गणितावर आधारित प्रयोगांसाठी आमच्या आयसर पुणे सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.